विराट अशी सभा घेणार आहे आपण, त्याच वावरमध्ये आहोत. हा स्थळ आहे अंतरवली सराटी शिवार, या ठिकाणी आपण पाहू शकता भविष्य अशी मनोज जरांगे पाटील व त्यांच्या टीम कडून करण्यात येत आहे. आपल्या सोबत सध्या मनोज जरांगे पाटील आहेत, त्यांनी या जागेची आज पाहणी केलेली आहे. नाही बघायला आलो होतो आम्ही इथं की आपल्याला पुरते का, किती जागा आहे, कशी व्यवस्था करायची. बघित 100 एकरच्या आसपास आहे, 90 एकर तर सध्या आहे, आणखीन 10 एकर ते पलीकडचं उपलब्ध होतं. त्यामुळे 100 एकरमध्ये कार्यक्रम करायचं आम्ही ठरवलं आणि ते कार्यक्रम 14 तारखेला होणार आहे. संवाद साधण्यासाठी आम्ही कार्यक्रम ठेवला, एकदम मराठा समाजाची विचाराची देवाणघेवाण झाली पाहिजे. ते एकजुटीसाठी आमची ती एकजूट पूर्वीच मराठा समाजाने प्रचंड ताकदीने केलेली, परंतु संवाद साधणं गरजेचं आहे. काय सरकारने केलं आहे काय नाही याचा आढावा घेऊन आमच्याशी एकमेकाशी चर्चा करणं गरजेचं आहे. प्रत्येकाला फोन आपण करू शकत नाहीत किंवा प्रत्येकाच्याकडे जाऊ शकत नाही, त्यामुळे आम्ही सगळं एकत्र येथे जमायलो. काय तयारी, किती लोक येते नांदेड? आकडा सांगणं शक्य नाही ते, कारण प्रत्येक गावातून मराठा समाज बाहेर पडणार आहे. कारण आरक्षणाच्या वेदनाच इतक्या आहेत की मराठा समाजाचे सगळे लोक या ठिकाणी या कार्यक्रमासाठी जमणार आहेत, त्यामुळे आकडा सांगणं शक्य नाही. मला एकच सांगा की ही जी तुमच्या आता सभा आहे साजरा केला, तर या सभेसाठी कुणी राजकीय लोकांना याच्यामध्ये एंट्री आहे का, प्रवेश आहे? नाही, मराठा समाजाचा कार्यक्रम आहे असं काय ठरून नाही आहे की, पण एवढं नक्की आहे की सर्वसामान्य मराठा समाज सगळ्याचे सगळा या ठिकाणी येणार आहे. ज्यांना आरक्षणासाठी मराठा समाजाच्या पाठीशी आहे ते सगळे येणार आहेत, येतील. इथं काय कोणाला बंधन नाही आहे, कार्यक्रम मराठा समाजाचा आहे, त्यामुळे बंधन आमच्याकडून नसणार आहे कोणालाच. एकरमध्ये ही सभा होणार आहे आणि कसं नियोजन राहणार आहे? हे 100 एकर आहे जवळपास सगळं. सभा एकदम शांततेत होणार आहे आणि आरक्षणाच्या विषयावरच चर्चा, एकमेकाशी संवाद होणार आहे, या विषयावरच ही हा कार्यक्रम आम्ही इथं ठेवलेला आहे.